पुढे हिट अँड रन प्रकरणामुळे सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतानाच दमानिया विरुद्ध पवार वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. दमानियांनी अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केली होती, तर अजित पवारांनी दमानियांचं आव्हान स्वीकारतानाच दमानियांना प्रति आव्हान दिलंय. हो, प्रति आव्हान. आता दमानियांनी अजित पवारांचं आव्हान जे आहे ते स्वीकारलंय. नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी केली की नार्को टेस्ट मध्ये जे खरं आहे ते बाहेर येईल. मी नार्को टेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं संन्यास घ्यायचा. चॅलेंज इज एक्सेप्टेड. पुण्याच्या कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये सामना रंगलाय. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला होता. दमानियांच्या या आरोपावरून राज्यातील राजकीय राजकारण चांगलंच तापलंय. अपघात प्रकरणी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का असा सवाल अंजली दमानियांनी केला होता. तसंच या प्रकरणी अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी देखील करण्यात आली होती. या प्रकरणी अजित पवार इतके दिवस गप्प का होते असा सवालही दमानियांनी केला होता. खरं आहे की नाही ते विचारण्यासाठी मी त्यांचा फोन नंबर फोनचे तपासणी मागितली आणि त्यांच्यावर नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी केली की नार्को टेस्ट मध्ये जे खरं आहे ते बाहेर येईल. अंजली दमानियांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलं होतं, त्यामुळे या अपघात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. कारण या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील टिंगरेंचं नावही चर्चेत आलं होतं. आरोपीला सोडवण्यासाठी टिंगरेंनी मदत केल्याचा विरोधकांकडून आरोप केला जातोय. अशातच दमानियांनी अजित पवारांना आव्हान दिल्यामुळे वाद चिघळलाय. माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा. अजित पवारांनी दमानियांचं आव्हान स्वीकारलंय, तसंच नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली आहे. पण यानंतरही हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला थांबण्याची चिन्ह काही दिसत नाही. अजित पवारांनी दमानियांचं आव्हान स्वीकारतानाच प्रति आव्हानही दिलं होतं. अजित पवारांचं आव्हान अंजली दमानियांनी स्वीकारलं नाही तरच नवल. चॅलेंज इज एक्सेप्टेड. जर तुम्ही तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नसला, तुमचा त्या कुटुंबाशी संबंध नसला, तुम्ही त्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार केले नसतील, तुम्ही पुण्याच्या सीपींना फोन केले नसतील, असं जर नार्को टेस्टमधनं आलं तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की मी याच्या पुढे कुठल्याही विषयावर कधीही बोलणार नाही. पुणे हिट अँड रन प्रकरणावरनं प्रशासकीय यंत्रणेची पोलखोल झालेली असतानाच अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये आव्हान आणि प्रति आव्हानांचा कलगीतुरा रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.